कालच्या तशिकेत आपण पाहिले की विकासचे साहेब त्या मुलाबद्दल जे बोलत होते ते पूर्ण सत्य नाही असे विकासचे मन त्याला सांगत होते ते असे का सांगत होते ते आपण पाठाद्वारे पाहू पुस्तकात लक्ष द्या राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता विकासची मेहने टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये दाखल झाली होती विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डब्बा पोहोचवायला जात असे टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते तिथला त्याचा वावर नित्या नित्याचाच झाला होता नित्याचाच म्हणजे नेहमीचाच एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले फार तर तो दहा अकरा वर्षाचा मुलगा असावा त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते त्याच्या हातात एक पिशवी होती आवाहन करणे म्हणजे विनंती करणे ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले तुझं नाव काय तू कुठून आलास येथे का आलास कोणत्या यत्तेच शिकतोस वगैरे साहेब ज्या मुलाविषयी बोलत होते तोच हा राजू तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा पाचवी इत्तेच शिकणारा त्याच्या आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बिंग बी विंगमध्ये भरती झालेली होती कर्करोग म्हणजे कॅन्सर जेव्हा विकास मेवणी टाटा कॅन्सर सेंटरला दाखल झाली त्यावेळी विकास त्यांना भेटायला व डब्बा पोहोचवायला जात असे आणि तिथेच राजूची व त्याची ओळख झाली राजूचा स्वभाव त्याचा प्रामाणिकपणा त्याच्यातील निरागसपणा पाहून त्याच्या मनाला वाटत होते की तो असं वागू शकत नाही आणि असंच अचानक एक दिवस एका मुलाने त्या विकासचे लक्ष वेधून घेतले होते तो अगदी छोटासा होता अगदी दहा अकरा वर्षाचा त्याच्या गळ्यातली पाटी अडकवलेली ती पाहिल्यानंतर या विकासला त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आणि म्हणूनच या विकासने त्याला बाजूला घेतले आणि अनेक प्रश्न त्याला विचारले त्यावेळेस विकासला त्याचे नाव त्याच्या आईला पोटाचा कर्करोग झाला आहे या सर्व गोष्टी कळाल्या तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कुणी नव्हते एका झोपडी वजा घराशिवाय त्याच्याकडे काही नव्हते दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा ये आई त्याला आई विचारून आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे आईने त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नको कोणाच्या वस्तूला हात लावू नको तो तिथेच बाहेर फिरायचा आणि त्याच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरवतात भुकेने व्याकुळ होणे म्हणजे खूप भूक लागणे जेव्हा आईला बरं नसल्यामुळे हा राजू आईजवळ बसून असायचा त्यावेळेस त्याला बसून बसून खूप कंटाळा यायचा आणि मग तो बाहेर फिरायला जायचा त्यावेळेस आई त्याची सांगायची की बाळा जास्त लांब जाऊ नको कुणाच्या वस्तूला हात लावू नको अशा प्रकारचे संस्कार त्याच्यावर केलेले होते ज्याप्रमाणे आपली आई नेहमी आपल्यावर चांगले संस्कार करते चांगले वळण लावण्यासाठी सतत झटत असते तस तसे जे मोठ्या माणसांना दिसायला हवे होते त्यांनी ते दुःख जाणायला हवे होते ते राजूच्या लक्षात आले की सोबत असलेले जे लो साथी, साथी लोक आहेत ते अगदी फुकेने व्याकुळ होऊन दुसऱ्यासमोर अन्नासाठी पैशासाठी हात पसरवतात दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचऱ्या कुंडीत फेकून देतात हे अन्न जर गरजूंना मिळाले तर त्याने एक पुठ्ठा घेतला त्यावर लिहिले उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकाला देतो राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा त्याच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणायचे आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे मी जरा जाऊन येतो म्हणून बिंदहस्त निघून जायचा बिंग विंगमधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक वाटे विंग म्हणजे विभाग जेव्हा त्याने अनेक लोकांना दुसऱ्यांसमोर हात पसरवताना पाहिले होते तेव्हा तो विचार करू लागला होता की दुसरीकडे लोक खुशाल उरलेले अन्न फेकून देतात कचरा टाकून देतात आणि ते पाहून त्याला फार वाईट वाटायचे तो विचार करू लागायचा आणि मग त्याने विचार क केला आणि मग एक छोटी पाटी पुठ्ठ्यावर त्याने लिहिले की उरलेले अन्न फेकू नका मले द्या ते अन्न मी गरजू लोकांना देईल ही पाटी वाचून अनेक लोक त्याला अन्न देऊ लागले ते जमा अन्न तो गरजूंना द्यायचा त्याला खूप समाधान वाटे आणि दवाखान्यातील पेशंटच्याही नातेवाईकांना जर काही बाहेरून मागवायचे असेल तर तो लगेचच त्यांचे काम ऐकायचा तो सर्वांचेच काम ऐकायचा कुणी नातेवाईक बाहेर गेले तर तो पेशंटची काळजी घ्यायचा आणि त्यामुळेच एवढा छोटासा निरागस मुलगा पण त्या छोट्याशा चुंचुणीत मुलाचे सर्वांना खूप कौतुक वाटायचे आता आपण या पाठातील शिकवलेल्या भागात आलेले काही वाक्प्रचार व वा त्याचे अर्थ पाहू वाक्यात उपयोग कसे करावेत त्याची उदाहरणं देत आहे बघा वाक्प्रचार व वा त्याचे अर्थ पुळका येणे बाजू घेणे नंबर दोन आवाहन करणे एखाद्या गोष्टीसाठी सांगून तयार करणे भरती होणे दाखल होणे हात पसरणे मदत मागणे हायसे वाटणे समाधान वाटणे ध्यान देणे लक्ष देणे विचारात घडणे खूप विचारात बुडणे चकित होणे आश्चर्य वाटणे निरुत्तर होणे गप्प बसणे बोलती बंद होणे या सर्व वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग आपल्या वहीत लिहा पुढे काही वाक्यात उपयोग उदाहरण म्हणून दिलेले आहेत ते बघून त्याप्रमाणे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे तसेच राजूचे कामे व राजूचे गुण दर्शवणारे संकल्पना चित्र दिले आहेत ते जशाच्या तसे आपल्या वहीत लिहा पाठाचा पुढील भाग नंतरच्या तासिकेत पाहू